जय मल्हारी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांनी शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात कोविड संदर्भात वेगवेगळ्या समस्या या ठिकाणी उद्भवत आहे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या समस्यांचं निराकरण करावं यासाठी नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा ॲडव्होकेट अश्विनी जोशी यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांना जिल्हा कारागृहातील कैद्यांचे कोविड-19 लसीकरण करण्याबाबत निवेदन दिले। नंदुरबार जिल्ह्यातील मुलगी येथे कोविड सेंटर उभारावे यासाठी देखील निवेदन दिले। तसेच नंदुरबार जिल्हा रुग्णालयात मयत कोविड पेशंटच्या अंगावरून दागिने पळविल्याचा आरोप आणि तक्रारी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्राप्त होत आहे। तसेच मुलगी हा दुर्गम भाग असल्यामुळे अक्कलकुवा ते मुलगी रस्त्याचे काम सुरू असल्याने या ठिकाणी वाहतूक व्यवस्था बंद झाल्याने त्या ठिकाणी कोविडचे पेशंट्स ने आणसाठी मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे। मुलगी हे अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातले गाव असून रुग्णालय असलेले गाव आहे। कोविड-19 प्रादुर्भाव अतिदुर्गम भागात झालेला आहे। मुलगी ते अक्कलकुवा रस्ता बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे। ऑक्सिजन बेडसह कोविड सेंटर उभार करण्यात यावे अशी मागणी ॲडव्होकेट अश्विनी जोशी यांनी केली आहे। शैलेंद्र चौधरी, एमएलआर न्यूज, नंदुरबार। आज माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार साहेब यांना आम्ही निवेदन दिलेले आहेत। त्या निवेदनामध्ये सगळ्यात पहिला विषय असा की 4 तारखेला कलेक्टर साहेबांनी जो अध्यादेश जारी केलेला होता की अभ्यागतांना भेटण्यासाठी मनाई, त्याच्यानंतर हा आदेश त्यांनी मागे घ्यावा कारण नंदुरबार जिल्हा जो आहे हा सगळ्यात अतिदुर्गम भागामधला नंदुरबार जिल्हा येतो आणि नागरिकांच्या ज्या अडचणी असतात त्या अडचणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने माझ्याकडे डाउनलोड करा हा आदेश त्यांनी काढलेला होता। परंतु अतिदुर्गम भाग असल्यामुळे लोकांना या सुविधा उपलब्ध करता येत नाही किंवा होऊ शकत नाही आणि त्यातल्या त्यात कोविडचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सगळं बंद आहे आणि तो आदेश त्यांनी लवकरात लवकर मागे घ्यावा। दुसरा विषय असा होता की आपलं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथे कोविडचे जे रुग्ण मयत होत आहेत त्यांच्या अंगावरचे दागदागिने काढून घेतले जात आहेत, ते त्यांच्या नातेवाईकांना परत दिले जात नाही आहे। त्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी लवकरात लवकर काहीतरी ॲक्शन घ्यावी आणि त्याच्यावरती उपाययोजना करावी। तिसरा विषय असा होता की मुलगी जे आहे आपलं धडगाव तालुक्याच्या जवळचं अक्कलकुवा तालुक्यातलं तिथे रस्त्याचं काम चालू आहे आणि रस्त्याचं काम चालू असल्यामुळे जे कोविडचे जे रुग्ण आहेत त्यांना अक्कलकुव्याला पोहोचण्यासाठी खूप गोळणमार्गाचा उपयोग करावा लागतो आणि त्यांना येण्यासाठी खूप मोठा प्रॉब्लेम होतो आणि मुलगीला आजपर्यंत कुठलंही कोविड सेंटर आलेलं नाही आहे। तर तिथे एक रुग्णालय जे आहे अद्ययावत स्वरूपाचं जे रुग्णालय आहे कोविडचं ते त्यांनी चालू करण्याचा आदेश करावे। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आमचे जे जिल्हा कारावासामध्ये जे कैदी आहेत त्यांना लसीकरण झालेलं नाही आहे। अनेक ठिकाणी लसीकरणाचा कार्यक्रम चालू झालेला आहे, सरकारने तसा आदेश पण काढलेला आहे, पण अजून आमचे जे कैदी आहेत रुग्ण याच्यातले नंदुरबार जेलमधले जेलमधले तर त्यांना लसीकरण करण्यात यावं, त्याबद्दल पण त्यांनी काहीतरी उपाययोजना करावी।